मित्रांनो, बरेच जण म्हणतात ना शेती परवडत नाही, का परवडत नाही याचं लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला आज दाखवतो बघा. तर मित्रांनो, तिकडे बघा काका फवारणी करत आहेत, सगळेजण आलेले आहेत बघा शेतात. आणि हे इकडे आपलं कोळपं चालू आहे मित्रांनो. इकडे आहेत आपले मोठे बाबा, मोठे आई, आणि तिकडे बघू शकता बाबा कोळपत आहेत. इकडे माय गवत उपटत आहे बघा. इकडे आमचे मोठू पतलू फवारण्यासाठी पाणी आणत आहे. आता जवळपास घरचे सगळे सदस्य शेतामध्ये आलेले आहेत. घरातील सगळे माणसं शेतात काम करत असतील तर त्या माणसाला शेती 100% परवडते, माझ्याकडून गॅरंटीनं तुम्ही लिहून घ्या. तर फायनली गाईज, आता दूध काढल्याच्या नंतर वेळ आहे चारा टाकण्याची. सगळ्यांना चारा टाकायचा आहे. इकडे आहे काळू आपले, कटर पण इकडे करून ठेवले आणि हे टाकून जायचं. आता इतर काढून इकडे टोपले आणलेले आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इकडे बघा कोरडं आणि ओल्या चाऱ्याचं मिश्रण आहे, ते दोन्ही पण टाकत आहोत. राइट पोजीशन का हमारे दादा खुल रहे हैं. हेलो गाइस, ये है इंट्रीला माइक्रो न्यूटन. यहाँ से 50 मिली A few moments later.
मित्रांनो आता कोळपणं चालू आहे बघा, इकडे अर्ध्या ओव्हरला झालेलं आहे कोळपणं आणि इथून एवढं बाकी आहे, तर आता इकडे कोळपणं चालू आहे. बरं झाले का? मित्रांनो या ओव्हरामध्ये बोखळ दुधी झालेली आहे बघा, तन्नाशक मारलं होतं पण तन्नाशक नव्हतं म्हणजे काही एकदम झालं नाही डेड. मित्रांनो काल एका शेतकरी भाऊने आपल्या व्हिडिओवरती कमेंट केली होती की तुम्ही सोयाबीनला हात कोळप्याने का कोळपत आहात, बैलांच्या सहाय्याने का कोळपत नाही. मित्रांनो हे इथे जवळपास 1.5 एकर सोयाबीन आहे, ते त्याचं अंतर जे आहे थोडं लहान आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये बैलांचं कोळपं चालत नाही म्हणून हात कोळप्याने इथं कोळपत आहोत. आज बैलाने कोळपायचे कोळपे तयार केलेले आहेत, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बैलांच्या सहाय्याने आम्ही सोयाबीनचे कोळपत असतो. दुसऱ्या शेतामध्ये आहे 3 एकर जवळपास सोयाबीन आहे, ते 3 एकर बैलांच्या सहाय्याने कोळपायचं आहे, त्याचं अंतर त्याचप्रकारे आहे. तर हेच कारण आहे की इथलं सोयाबीन जे आहे ते आम्ही हात कोळप्यानं कोळपत आहोत. हे बघा इकडे दोन ओळीतील अंतर, ही ओळ आणि ही ओळ, या दोन्हीतील अंतर थोडं लहान आहे या इथून इथपर्यंत, त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त हात कोळपच मावू शकते, मोठं कोळपं काय मावत नाही. आणि बघा परफेक्ट एकदम हात कोळपं मावत आहे अशा प्रकारे आहे. गाईज आता वारं सुटलेलं आहे इकडे बघू शकता आणि आभाळ पण भरून आलेलं आहे, तर आता जवळपास शक्यता आहे पाऊस येण्याची. आणि थोडंफार बाकी आहे बघा, आता इकडं कोळपायचं एवढं कोपरं तेवढं झाल्याच्या नंतर घरला तर जायचंच आहे, पण आता शक्यता आहे पाऊस येण्याची, बघूयात.